नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम चैत्र पाडव्याच्या नववर्षाच्या विक्रम संवताच्या शुभेच्छा आणि आज डॉक्टर आंबेडकर साहेबांची जयंती आहे त्याच्याही बद्दलच्या शुभेच्छा. आजचा जो विषय आहे आपल्या लोकशाही प्रधान देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशांमध्ये जनमताला महत्त्व असतं आणि जनमताचा आधार घेऊन निर्णय घेतले जातात. अशा सर्व देशांमध्ये जनमताचा कौल ही एक महत्त्वाची कल्पना आहे. तिचा फार महत्त्वाचा उपयोग देशाचं संचालन करण्याकरता, प्रशासन करण्याकरता, धोरणांची आखणी करण्याकरता होत असतो. आणि म्हणून ज्याला इंग्रजीत ओपिनियन पोल्स असं म्हणतात, जनमताचा कौल म्हणतात, त्याच्याबद्दल आणि सध्या जेव्हा की भारतात काही प्रांतांमध्ये निवडणुका मोठ्या जोराने सुरू आहेत, त्यावेळेला याचं औचित्य आणि संदर्भही महत्त्वाचा आहे. आपल्या मराठीमध्ये याच्याकरता शब्द आपण वापरतो जनमताचा कौल. कौल म्हणजे काय? तर एखाद्या आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा असेल, एखाद्या देवतेला एखाद्या विषयावर निर्णय घेण्याकरता आपण तिचं मत विचारतो आणि त्याच्याकरता पण त्या देवतेला कौल लावतो. शंकराच्या किंवा विष्णूच्या किंवा गणपतीच्या मूर्तीला एखादं फूल, बेलाचं पान वाहून कौल घेण्याची आपल्याकडे पद्धत जुनीच आहे. त्या देवतेचा कौल जसा असेल तसा आपण निर्णय घेतो. जनता ही सुद्धा लोकशाहीची देवताच आहे आणि त्यामुळे या जनतेचा कौल कसा आहे तसा निर्णय, अशा अर्थाने या जनमताचा कौल महत्त्वाचा आहे, उपयुक्त आहे आणि संदर्भोचित सुद्धा आहे. मग या जनमत यापूर्वी आपल्याला जनमताची कल्पना समजून घ्यायला पाहिजे. सामान्यपणे जनता एखाद्या देशातली, एखाद्या प्रांतातली, एखाद्या राजकीय घटनेबद्दल, राजकीय व्यवस्थेबद्दल, राजकीय नेतृत्वाबद्दल, प्रशासनाच्या पद्धतीबद्दल कशा प्रकारे विचार करते आणि तिचा विचार अशा पद्धतीने होण्याचं कारण काय आहे, त्याचा शासनावर काय प्रभाव होणार आहे हे जाणून घेतलं तर शासनाला आपल्या धोरणांमध्ये निर्णयात योग्य ते बदल करता येतात, धोरणांची पुनर्रचना करता येते. अनेक वेळा एखादं शासकीय निर्णय शासनाला जरी योग्य वाटला आणि तो लोकांना योग्य वाटला नाही तर तो परतवता येतो. आपण जर जुन्या गोष्टींच्या पुस्तके वाचली असतील तर बरेच वेळा राजा किंवा त्याचा वजीर वेष बदलून प्रजेमध्ये हिंडत असत आणि जनतेचा सर्वसाधारण कौल जाणून घेत असत, अशाही प्रकारच्या गोष्टी आपण वाचल्या असतील. परंतु आज ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत ते मात्र जनमत वेगळ्या प्रकारचं आहे. लोक कशावर विश्वास ठेवतात? एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्येबद्दल जनतेचं सामान्य मत काय आहे? एखादा निर्णय शासनाने घ्यावा किंवा नाही, एखादं युद्ध प्रारंभ करावा किंवा नाही, एखादी जी अत्यंत संवेदनाशील असा मुद्दा असेल त्याच्याबद्दल शासनाने कशा प्रकारे निर्णय घेऊन कशा प्रकारे कृती करावी, या सर्वांबद्दल जनतेत वेगवेगळी मतमतांतरं असतातच. कोणत्याही देशामध्ये जिथे मुक्तपणे विचार व्यक्त करण्याची संधी आणि अधिकार जनतेला दिला आहे तिथे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. आपण सर्वसामान्यपणे बोलताना सुद्धा हे माझं मत आहे असं बरेच वेळा ठासून सांगतो, कारण आपल्याला खात्री आहे की हे मत प्रतिपादन करण्याचा, मांडण्याचा मला अधिकार आहे. मग जनमत म्हणजे काय? तर एखाद्या प्रश्नाबद्दल, राजकीय नेतृत्वाबद्दल, संघटनेबद्दल, प्रश्नांबद्दल जनता जेव्हा प्रकर्षाने आपलं मत व्यक्त करू इच्छिते, जनतेला एखादा प्रश्न, एखादी समस्या अत्यंत गंभीर वाटते आणि त्या गंभीर समस्येचं आकलन किंवा तिचं त्याला काय उत्तर द्यावं, तिचं निराकरण कसं करावं याबद्दल जनतेची काही विशिष्ट मतं असतात, त्या मतांचं प्रातिनिधिक रूप म्हणजे जनमत आहे. अमेरिकेचे एक प्रख्यात राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी एक खूप उत्तम वाक्य अमेरिकन जनमताबद्दल व्यक्त केलेलं आहे. आवर गव्हर्नमेंट रेस्ट इन पब्लिक ओपिनियन, हु एव्हर कॅन चेंज पब्लिक ओपिनियन कॅन चेंज द गव्हर्नमेंट प्रॅक्टिकली जस्ट सो मच. आमचं सरकार जनमतावर आधारित आहे. जो कोणी जनमताचा कल बदलू शकेल तो आमच्या सरकारलाही बदलू शकेल. अमेरिकेच्या 16व्या राष्ट्राध्यक्षांचं हे मत बहुतेक सर्व लोकशाही राज्यांमध्ये सत्य आहे आणि अत्यंत प्रमाणशील आहे. परंतु या जनमताचा आणखीन एक मार्ग पूर्वी जो वापरला जात होता त्याला डेल्फीचं तंत्र असं म्हणतात. हे डेल्फीचं तंत्र काय आहे? डेल्फीचं तंत्र म्हणजे पूर्वी ग्रीक देशामध्ये एक मंदिर होतं, त्यात डेल्फी नावाची देवता होती. त्या देवतेची पूजा करणाऱ्या व्यक्ती अचानक एखाद्या विशिष्ट मुद्द्याबद्दल, एखाद्या महत्त्वाच्या समस्येबद्दल, एखाद्या राजकीय धोरणाबद्दल, समाजाच्या धोरणाबद्दल संवेदनशील होऊन आपलं मत व्यक्त करत असत
साधारणपणे ट्रान्समध्ये गुंगीत गेल्यानंतर, संमोहनात गेल्यानंतर त्या अशा प्रकारची मतं सांगायची आणि ती खरी ठरायची, त्या डीपीचं भविष्य बाकी खरं ठरत असे असंही मानलं जातं. त्याच्यावरून बऱ्याच कथा बऱ्याच गोष्टी रचण्यात आलेल्या आहेत आणि हा शब्द अत्यंत लोकप्रिय आहे. आजही डेल्फीचं हे तंत्र राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. काही निवडक प्रतिनिधींना, तज्ज्ञ व्यक्तींना आपला राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त करतात. त्या सल्लागाराचं एखाद्या राजकीय धोरणाबद्दल, प्रांताबद्दल, जनतेबद्दल काय मत आहे, त्याच्या आधारावर पुढे काय होणार आहे याचं तो एक भाकीत करतो. आणि ते भाकीत म्हणजे काहीतरी जनमतच आहे असं समजून त्या आधारावर निर्णय घेतले जातात. आपण ओरॅकल हा शब्द ऐकला असेल तर डेल्फीच्या देवतेने जे काही संकेत दिले असतील त्यांना ओरॅकल म्हणायची पद्धत आहे. मग हे जनमत कसं असतं? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जनता एखाद्या किंवा अनेक प्रश्नांबद्दल वेगवेगळ्या प्रकारे विचार करीत असते, परंतु प्रत्येक वेळी हाच विचार कायम राहतो का? उत्तर नाही असं आहे. काळाबरोबर जनतेची मतं बदलत जातात, प्रसंग घटना बदलल्यात, त्यातल्या सत्य वेगळ्या प्रकारे बाहेर आलं की जनतेचं मत आणखीनच बदलतं. आणि त्यामुळे जनतेचं मत आपण कितीही महत्वाचं मानलं तरी देखील ते स्थिर नसतं, ते कायम नसतं, त्यात सातत्याने बदल होत असतात. आणि त्यामुळे ह्या अस्थिर जनमताचा नेमका कल घेणं विलक्षण कठीण असतं. खरं पाहिलं असता एक गमतीदार गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. आपण जनमतावर विश्वास ठेवता का? असं जर आपण जनतेला एखादा प्रश्न विचारला, तर एका सर्वेमध्ये, एका सर्वेक्षणात हा प्रश्न विचारला गेला तर 76% लोकांनी विचारलं, हे जनमत म्हणजे नक्की आहे तरी काय? म्हणजे जनमताबद्दल जनतेचंच एकमत नाही. मग त्यावेळेला जनमताबद्दल नेमका आपण काय आकलन करून घ्यायचं, काय मतं व्यक्त करायचं, हा प्रश्न निर्माणच होतो. आणि म्हणून जनमताचं आकलन हा अत्यंत क्लिष्ट जटिल विषय आहे असं मानलं जातं. या जनमतावर वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रभाव करू शकतो. हॅलो. वेगवेगळ्या प्रकारे आपण जनमताला प्रभावित करू शकतो. एखाद्या विशिष्ट प्रकारची माहिती का नेमक्या वेळेला जर जनतेपुढे मांडल्या गेली तर त्याचा जनमतावर नेमका प्रभाव होतो. ती माहिती जोपर्यंत जनतेला नसते तोपर्यंत जनता वेगळ्या प्रकारे विचार करते. पण त्याच घटनेबद्दल दुसरी किंवा अधिक सत्य, अधिक विश्वासार्ह माहिती पुढे आली की जनतेचं मत बदलत जातं. काही वेळा जनतेला विशिष्ट प्रकारची माहिती देऊन त्यांचं मतही निर्माण केलं जातं, विशिष्ट पक्षाच्या, विशिष्ट हेतूंच्या, विशिष्ट घटनेच्या समर्थनार्थ अथवा विरोधात सुद्धा. काही वेळा विशिष्ट पद्धतीची माहिती विशिष्ट पद्धतीने देऊन आज जे काही आकलन आपल्याला झालेलं आहे, आज जी काही आपली धारणा आहे त्याला छेद देणाऱ्या, त्याच्यापुढे प्रश्न निर्माण करणाऱ्या गोष्टी उपस्थित केल्या जातात आणि त्यामुळे संदेह निर्माण झाला की जनमत बदलत जातं. कोणत्याही व्यक्तीबद्दल, पक्षाबद्दल, धोरणाबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिमा निर्माण करायची असेल तर या जनमताच्या साठी वेगवेगळ्या तंत्रांचाही वापर केला जातो. एखाद्या धोरणाचं समर्थन करायचं असेल किंवा त्याला विरोध करायचा असेल, या सर्वांकरताच जनमत हाच सगळ्यात प्रभावी घटक आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते रिचर्ड निक्सन आणि त्यावेळेला एका नवीन तरुण गव्हर्नरने त्यांना आव्हान दिलं. त्यांचं नाव होतं जॉन केनेडी. खरं पाहिलं असता या इलेक्शनच्या वेळेला, या निवडणुकीच्या वेळेला रिचर्ड निक्सन हे अत्यंत प्रभावी उमेदवार होते, फार लोकप्रिय होते. जॉन केनेडी त्यांच्या तुलनेत नवोदित होते, त्यांना जनमताचा, अमेरिकन राजकारणाचा पुरेसा अनुभव नव्हता. त्यामुळे लोकांना असं वाटलं की या दोघांच्या एकंदरीतच चढाओढीमध्ये निक्सन यांचा सहज विजय होणार आहे. परंतु जेव्हा एक वादविवाद झाला लोकांपुढे टेलिव्हिजनवर, त्यावेळेला आधीच केनेडींना त्यांनी काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे याबद्दल इतक्या काही सूचना देऊन तयार करण्यात आलं होतं की त्यामुळे केनेडींच्या बद्दल अत्यंत अनुकूल प्रतिमा ताबडतोब निर्माण झाली. जे कोणी तो कार्यक्रम रेडिओवर, टेलिव्हिजनवर ऐकत होते त्यांना केनेडीची मतं पटायला लागली. याचं कारण तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो. रालफ नाडर या नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी केनेडींना काही सूचना केल्या होत्या की तुम्ही बोलताना कोणत्या मुद्द्यांवर बोलाल, कशा प्रकारे बोलाल, कसे मुद्दे मांडाल, आणि केनेडींनी त्याचा खूप चपलकपणे वापर करून घेतला आणि अर्थातच केनेडींचा विजय झाला. याबद्दलची एक खूप सुंदर केस स्टडी आपल्याला मार्केटिंगच्या पुस्तकात, हाऊ इमेजेस अफेक्ट ॲटिट्यूड, प्रतिमांचा प्रवृत्तीवर काय प्रभाव होतो, याबद्दल ची एक केस स्टडी आपल्याला मार्केटिंगच्या पुस्तकातही पाहायला मिळू शकेल. जनमताची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येतील. आपली पृथ्वी सपाट आहे की गोल आहे हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? परंतु आश्चर्य तुम्हाला वाटेल, युरोपात
जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अनेक लोकांनी पृथ्वी गोल नाही असंच मत दिलेलं आहे. मग आपल्याला जनमताबद्दल आपलं काय मत होईल? आपण परग्रहावरून अंतरिक्षातून येणाऱ्या जीवांवर, परग्रहावरील जीवांवर विश्वास ठेवता का, ज्यांना UFO म्हणतात? अमेरिकन लोकांना ही गोष्ट नेहमीच खरी वाटत आली आहे असंच जनमतांमध्ये आढळून आलं आहे. गंमत म्हणजे मृत्यूनंतर जीवन आहे का या विषयावर जगभर सर्वत्र सकारात्मक उत्तर देणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात जास्त आहे. आणि माणूस हा माकडापासून तयार झाला आहे का याबद्दल नकारात्मक मत देणारे हजारो लोक आपल्याला पाहायला मिळतील. डार्विनच्या सिद्धांतावर विश्वास ठेवायला अजूनही लोक तयार नाहीत. मग जनमत हाच जर धोरण आखण्याचा, समाजाचं कल समजून घेण्याचा आधार असेल, तर जनमताबद्दलची ही जी काही धारणा आपल्या पुढे मी मांडत आहे ती आपल्याला कितपत योग्य वाटते विचार करा. आणि म्हणून आपल्याला जनमताचा एकंदरीतच स्वरूप समजून घेतलं पाहिजे. जनतेच्या प्रतिनिधींना, लोकांमधल्या, समाजामधल्या प्रमुख व्यक्तींना जेव्हा आपण एखाद्या विषयावर प्रश्न विचारतो की त्यावरून त्या समाजाचं, त्या गटाचं, त्या समूहाचं काय मत आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रातिनिधिक स्वरूपात मत काय आहे याचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आधारावर पुढील निर्णय घेण्याचं ठरवतो. त्यावेळेला आपण जनमत समजून घेत असतो. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण मतदान केलं पाहिजे का या प्रश्नाचं उत्तर साक्षर लोकांनी, बहुसंख्य लोकांनी होकारार्थी दिलं, पण प्रत्यक्षात हे साक्षर लोक मतदानाला मात्र कधीच गेले नाही. आणि याचं उत्तर त्यांनी असं दिलं की मतदान केलं पाहिजे हे मला मान्य आहे, पण मत देणं किंवा न देणं हा माझा व्यक्तिगत निवडीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे माझ्यावर कोणी असं बंधन घालू शकत नाही. आणि त्यामुळे आपण जर समजा लोकांच्या मनात मतदानाबद्दल सकारात्मक वृत्ती आहे, असा असं जनमत आहे, या आधारावर जास्तीत जास्त लोक मतदान करतील असं समजलो, तर कदाचित आपला निष्कर्ष चुकीचाही निघू शकतो. कारण जे लोक मत निर्माण करतात, धारणा निर्माण करतात, त्यांना इंग्रजीत ओपिनियन मेकर्स असा शब्द आहे, ते प्रत्यक्षात कशावर विचार करतात, कशा प्रकारे विचार करतात याचं आपल्याला आकलन होत नाही. आणि त्याच्याकरता मग आपल्याला जनमत संग्रह करणं, ओपिनियन पोल्स घेणं आवश्यक असतं. निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीच्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे समूह जनमतावर प्रभाव करू शकतात, कोणकोणत्या व्यक्ती जनमतावर प्रभाव करू शकतात, कोणकोणते मुद्दे समाजावर प्रभाव करू शकतात, त्याच्याकरता कशा प्रकारची मोहीम आखली पाहिजे, कोणत्या घटना फार महत्वाच्या आहेत, अत्यंत प्रभावशील होणार आहेत आणि त्या घटनांचं नेमकं आकलन आणि प्रभाव कसा होणार आहे, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जनमत संग्रहाची नितांत आवश्यकता असते. जनमत आणि जनमताचा कल याच्यामध्ये खूप साधर्म्य राहीलच असं मात्र नाही. ही कल्पना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाची मतं कशी आहेत हे समजून घेण्याकरता गेल्या 200 वर्षांपासून वापरली जात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1936 साली अशा प्रकारचा जनमत संग्रह फार निर्णायक स्वरूपाचा ठरला होता, त्याबद्दल मी नंतरच सांगणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, जनमताचा औपचारिकरित्या संग्रह करण्याची पद्धत जेव्हापासून आली त्यानंतर जनमताचे वेगवेगळ्या प्रकारे आकलन होऊ लागलं, वेगवेगळ्या प्रकारे आपण जनमताचा कल समजून घेऊ लागलो. ज्याप्रमाणे आपण बॅरोमीटरचा वापर करून, हवामान दक्षकाचा वापर करून एखाद्या ठिकाणी हवेचा दाब किती आहे मोजू शकतो, त्याचप्रमाणे एखाद्या प्रांतामध्ये, एखाद्या समाजामध्ये कोणत्या जनमताचा प्रभाव किती आहे हे देखील आपल्याला मोजता येतं, अशा अर्थाचं एक पुस्तक देखील आहे. अमेरिकेच्या संदर्भात सांगायचं तर कोणते मुद्दे जनमताला महत्वाचे वाटतात याबद्दल वारंवार अशा प्रकारचे जनमत संग्रह केले जातात. CNN नावाच्या वृत्तवाहिनी तर अशा प्रकारचे अनेक वेळा जनमत संग्रह नियमितपणे करीत असते. कधी अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय असतो, तर कधी वर्णभेद हा महत्वाचा विषय असतो, कधी करुणा हा विषय असतो, कधी गुन्हेगारी हा विषय असतो, आरोग्य हा विषय असतो. म्हणजे जनमताचा कल वेळोवेळी बदलत जातो आणि तो कायम राहत नाही. जो मुद्दा ज्यावेळी प्रभावी वाटतो, संवेदनशील वाटतो, महत्वाचा वाटतो, तो मुद्दा वरती येतो आणि त्या क्षणाला तो मुद्दा महत्वाचा असतो. तो क्षण गेला की जनमत त्याच बाजूने राहील असं कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून जनमताचा संग्रह कसा करायचा, त्याचं तंत्र काय आहे हे समजून घेणं आपल्याकरता आवश्यक आहे. जनमत संग्रहाची एक व्याख्या आहे की जेव्हा विशिष्ट प्रकारच्या समूहाला आपण एक ठराविक प्रश्न संच विचारतो आणि त्या आधारावर त्या जनतेचं, त्या समूहाचं काय मत आहे याचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण जनमत संग्रह तंत्र म्हणता येईल. बरेच वेळा हा तात्कालिक स्वरूपाचा असतो. अचानक समजा रेल्वे स्टेशनवर 50-100 लोक उभे आहेत, तिथे अचानक एखाद्या पत्रकाराने लोकांना विचारायला सुरुवात केली, एखाद्या विशिष्ट विषयावर, एखाद्या संवेदनशील विषयावर त्यांची मतं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर रेल्वे स्थानकावरच्या लोकांची मतं त्या क्षणाला जशी असतील
तशीच ती ती सर्व त्या सर्व व्यक्ती घरी गेल्यावर त्यांची मतं राहतील का? बरेच वेळा याचंही उत्तर नाही असं द्यावं लागतं. जनमत हे फार वेगाने बदलत जातं. असं म्हणतात की समाजाची स्मरणशक्ती अत्यंत कमकुवत असते आणि अल्पकालीन असते. समाजाला काल जी घटना महत्वाची वाटली असेल, काल ज्या घटनेमुळे समाज एखाद्या व्यक्तीविरुद्ध, एखाद्या समूहाविरुद्ध, एखाद्या घटनेविरुद्ध अगदी संतापून उठला असेल, उद्या त्याच घटनेबद्दल समाजाची ती संवेदनशीलता तेवढीच तीव्र राहील असं कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणूनच शासनाने जनमत संग्रहाच्या माध्यमातून, जनमत कौलाच्या माध्यमातून जे काही आपल्याला प्राप्त झालेली मतं आहेत त्यावर लक्ष द्यावं का? त्याचा गंभीरपणे विचार करावा. बहुसंख्य लोकांना असं वाटत नाही, कारण जी मतं काल प्रभावी होती, एका विशिष्ट कालखंडात प्रभावी होती, ती उद्या तितकीच प्रभावी राहतील असं बरेच वेळा होत नाही. तात्कालिक त्याचा प्रभाव मात्र फार जास्त असतो. आणि म्हणून बरेच वेळा निवडणुकांमध्ये एखादा विशिष्ट मुद्दा त्या निवडणुकीच्या कालावधीत किंवा 2-4 दिवस अगोदर इतका प्रभावी वाटतो, इतका महत्वाचा वाटतो, त्याच्या आधारावर एखादा व्यक्ती निवडून येतो, परंतु त्यानंतर कितीतरी वर्ष तो मुद्दा तसाच वासनात पडून राहतो, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मग या जनमत संग्रहाची कल्पना काय आहे? तर कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह नसताना एका अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने एखाद्या विषयावर समाजाचं, समूहाचं मत काय आहे याबद्दल त्यांना प्रश्न विचारून त्या प्रश्नांचं नेमकं प्रतिपादन करून जे काही मत आपल्या पुढे येईल ते जनमताचा, तो जनमताचा कौल आहे. आता हे सांगणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात असं होत नाही. याचं कारण असं आहे की आपण ज्यांना प्रातिनिधिक व्यक्ती म्हणतो, ज्यांना आपण समूह म्हणतो, तो समूह प्रातिनिधिक आहे का? बरेच वेळा असं होत नाही. एक कल्पना करा, एखाद्या ठिकाणी डॉक्टर लोकांचं एखादं अधिवेशन चालू आहे आणि तिथे त्यांना आपण आरोग्य समस्येबद्दल, आरोग्याच्या व्यवस्थेबद्दल काही प्रश्न विचारले, तर बहुसंख्य डॉक्टरांची मतं जशी असतील तशीच सर्वसामान्य नागरिकांची राहतील का? म्हणजेच जे आपण सॅम्पल निवडलं आहे त्याची जी अचूकता असेल त्यावर त्या जनमताचं मत किंवा कल लक्षात येऊ शकतो. जर हे आपलं सॅम्पलच चुकलं असेल, त्यांचा आपण प्रतिनिधी म्हणून विचार करतो, त्या समूहाचं स्वरूपच चुकलं असेल, तर जनमत संग्रह आपला फारसा यशस्वी होऊ शकत नाही, ज्या विषयावर आपण लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या विषयाबद्दल लोकांना माहिती आहे का? त्या विषयाबद्दल लोकांचं आकलन आहे का? त्यांना त्या विषयात रुची वाटते का? हाही प्रश्न महत्वाचा असतो. आणि जे प्रश्न आपण विचारले आहेत ते विचारणाऱ्या माणसाच्या मनात काय मत आहे, त्याचा काही पूर्वग्रह आहे का, याचाही प्रभाव होतो. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी स्कॉटलंड हा इंग्लंड पासून वेगळा व्हावा का याच्याकरता एक रेफरेंडम, जनमत संग्रह घेण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रश्नांची रचनाच अशा प्रकारे करण्यात आली होती की ज्यामुळे स्कॉटलंड इंग्लंड पासून वेगळं होणार नाही असंच उत्तर यावं. रशियामध्ये तर अशा प्रकारचे जनमत संग्रह ठरवून केले जातात आणि आधीच ठरलेले निर्णय, आधीच ठरलेली उत्तरं लोकांनी दिली आहेत असं सांगण्याचा विंदकच शहाणपणा रशियन शासन बरेच वेळा करतं. मग जनमत आणि जनमताचा कौल याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का? तो उत्तम आहे, उत्तर आहे हो, बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आहे. बरेच वेळा जनमताच्या कौलामधून जी काही मतं आपल्याला प्राप्त होतात तीच मतं नेमकी इलेक्शनमध्ये, निवडणुकीत तशीच प्राप्त होतात. तर कधी कधी जनमताचा कौल काही जे काही सांगतो त्यापेक्षा वेगळ्याच गोष्टी निवडणुकीच्या निकालानंतर समोर येतात. कारण जनमताचा कौल आणि जनमताने दिलेलं मत याच्यामध्ये खूप तफावत असू शकते. असं असून सुद्धा आपण जनमताच्या कौलाला नाकारू शकत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जो कोणता नेता, जो कोणता राजकीय पुढारी, जो कोणता सामाजिक व्यक्ती अशा प्रकारच्या जनमताच्या कौलाकडे दुर्लक्ष करतो ना, त्याचं भविष्य फार काळ उज्ज्वल राहत नाही. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की जनमताचा कौल हा जसा राजकीय नेतृत्वाने समजून घेतला पाहिजे तसा प्रत्येक सामान्य व्यक्तीनेही समजून घेतला. इथे एक वाक्य मी सादर केलेलं आहे, जस्ट बिकॉज यू डू नॉट टेक अन इंटरेस्ट इन पॉलिटिक्स इट डझंट मीन पॉलिटिक्स वॉन्ट टेक इंटरेस्ट इन यू. आपल्याला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, आपल्याला राजकारणात रुची नाही, याचा अर्थ राजकारणाला आपल्यात रुची नाही असं होत नाही. आणि म्हणून जनमताच्या कौलाबद्दल आपण उदासीन आहोत म्हणून जनमत आपल्याबद्दल उदासीन असेल असं समजायचं काही एक कारण नाही. मग हा जनमताचा कौल केव्हापासून ही कल्पना सुरू झाली याचा इतिहास मोठा रंजक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा 1776 साली तयार झाला आणि तो मान्यही झाला, परंतु 1773 सालापासूनच हा जाहीरनामा कसा असावा याच्याबद्दल बेंजामिन फ्रँकलिन सारख्या अनेक विचारवंत व्यक्तींनी त्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त केली आणि अखेर असा एक निर्णय घेण्यात आला की आपण या जाहीरनाम्यात काय समाविष्ट करावी
याची भाषा कशी असावी याच्याबद्दल जनतेचं मत जाणून घ्यावं, आणि त्या आधारावर या अमेरिकेच्या जाहीरनाम्याचं आपण रचना करावी असं ठरविण्यात आलं. आणि त्याचं समर्थन करताना असं म्हणण्यात आलं होतं, अवर गव्हर्नमेंट फंक्शन्स एक्सप्रेसली विथ द कन्सेंट ऑफ द गव्हर्न. ज्यांच्यावर आम्ही शासन करतो त्यांच्या मतावरच आम्ही चालतो, त्यांच्या मताचा कल जाणून आम्ही आम्ही राज्य करतो, आणि म्हणून जनमताचा कौल अमेरिकन शासनाकरता अत्यंत महत्वाचा आहे. अर्थात पुढे असंच वागले असतील लोक असं काही सांगता येत नाही. मग हा जो आज ज्याला आपण जनमत संग्रह असं म्हणतो त्याची सुरुवात कशी झाली, तर 1824 साली झाली. पेन्सिल्वान या नावाच्या राज्यामध्ये डिलावेर नावाचं एक शहर आहे, ती पेन्सिल्वान याची राजधानी आहे. तिथल्या एका वर्तमानपत्रांनी एक छोटंसं सर्वेक्षण केलं आणि विचारलं तुम्हाला कोणाला निवडून द्यायला वाटेल, जॉन क्विन्सने ऍडम्स की अँड्रू जॅक्सन. आणि असं लक्षात आलं की अत्यंत थोड्या मतांनी का होईना पण जनतेच्या मनात अँड्रू जॅक्सन यांनाच निवडून देण्याची इच्छा होती, आणि म्हणून त्या वर्तमानपत्राने सांगितलं की अँड्रू जॅक्सन निवडून येणार आहे. प्रत्यक्षात अँड्रू जॅक्सन निवडून पण आले, अर्थात सिनेटमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला, आणि म्हणून अँड्रू जॅक्सन काही त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होऊ शकले नाही. परंतु त्यावरून पहिल्यांदा लोकांच्या लक्षात आलं की जनमताच्या कौलाला जाणून जर आपण घेतलं तर आपण जनतेवर राज्य करू शकतो. आणि आपोआपच तेव्हापासून म्हणजे जवळपास 1824 सालापासून शास्त्रशुद्धपणे योग्य पद्धतीने जनमताचा कौल घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मार्क ट्वेन ह्या अत्यंत विनोदी लेखकाने एक खूप सुंदर वाक्य वापरलेलं आहे, द पब्लिक इज द ओनली क्रिटिक हुज ओपिनियन मीन्स एनिथिंग ऍट ऑल. जनता हा असा एक समीक्षक आहे की ज्याच्या मताचा काही अर्थ आपण लावू शकतो. खरंय, एखाद्या विषयावर जनतेचा कौल 44% होकारार्थी आहे आणि 40% नकारार्थी आहे, तर लोक असंही सांगू शकतात की जे कोणी या विषयावर बोलले नाहीत ते आमच्या बाजूचे आहेत म्हणून आम्ही बहुमतात आहोत. जे कोणी म्हणतील की आमच्याकडे 44% आहे नाही आणि नकारार्थी 40% म्हणून आम्ही बहुमतात आहोत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जनमताच्या कौलाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रतिपादन करीत असतो, वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतो. 19व्या शतकामध्ये या जनमत संग्रहाला विशेषच महत्व आलं. याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये विशेषतः 1910 नंतर मतदारांच्या एकंदरीत साक्षरतेत विचार करण्याच्या शैलीमध्ये हळूहळू बदल येत होता. मतदार अधिक जागरूक होत चालला होता, जनतेमध्ये वेगळ्या प्रकारची चेतना दिसून येत होती. अशा वेळेला अमेरिकन राज्यकर्त्यांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपण जर समजा या जनमताचा कल लक्षात न घेता, त्यांचं वय, त्यांचे व्यवसाय, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या रुची लक्षात न घेता एखादा जाहीरनामा तयार केला, एखादी घोषणा तयार केली, तर कदाचित आपण निवडून येणार नाही. हा जनतेचा कल कोणत्या विषयावर कोणत्या मुद्द्यावर प्रभावी आहे हे जर आपल्याला कळलं तर तेच आपले राजकारणाचे महत्वाचे मुद्दे ठरवावेत. हा विचार स्वाभाविक आणि अत्यंत तर्कशुद्ध होता, तसा तो अमेरिकन राजकारण्यांनी वापरला सुद्धा. परंतु एक लक्षात घ्या की त्याचा इतर अनेक घटक जबाबदार सुद्धा होते. साक्षरतेबरोबरच अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा ही मागणी मोठ्या प्रमाणात आली होती. कुटुंब व्यवस्थेत मोठे बदल होत होते. अमेरिकेतील कुटुंब रचना ज्या वेगाने बदलत होती त्याबरोबर राजकीय हक्कांबद्दलची जाणीव देखील बदलत होती. राजकारणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे, कारण या देशाचे आपण जागरूक नागरिक आहोत, अशा प्रकारची भावना अमेरिकन नागरिकांमध्ये तेव्हापासून होती. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वर्तमानपत्र होते. बहुसंख्य वर्तमानपत्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संलग्नित होती. त्या राजकीय पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत, त्या माध्यमातून जनजागृती व्हावी आणि विशिष्ट राजकीय मताचा त्यांनी स्वीकार किंवा नकार करावा या दृष्टीने लेख, विनोदी लेख, वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र या पद्धतीने प्रचार आणि प्रसारही सुरू झाला. त्याचा जनतेवर प्रभाव झाला का? याचं उत्तर पहा बरं असं आहे, डोंट वोट डोंट कम्प्लेन. जर तुम्ही मतदान करणार नसाल तर तक्रारही करू नका. एक लक्षात घ्या, मतदानाचं हे महत्व सर्वसामान्य माणसाच्या मनावर बिंबवावं याकरता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रांचाही वापर करू लागला होऊ लागला. आणि त्यानंतर मग आज ज्या प्रकारे जनमताचा कौल घेतला जातो त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रीय तंत्रांचा वैशिष्ट्यांचा वापर करून जनमत संग्रहाचं तंत्रही विकसित होऊ लागलं. याचं उत्तर तुम्हाला एका विनोदी व्यंगचित्रातून देता येईल. असा जर प्रश्न अमेरिकन माणसाला विचारला तर त्याचं काय मत राहील, आर यू गोइंग टू वोट फॉर द कॅन्डिडेट हू डज बिझनेस इन चायना और मेक्सिको?
चीन किंवा अमेरिका मेक्सिको मध्ये व्यवसाय करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान देणार का? अमेरिकन मतदार स्वाभाविकपणे नाही असं म्हणणार आहे, परंतु असा प्रश्न विचारला आणि मग 90% मतदार आमच्या बाजूने असा जर निष्कर्ष काढला तर तो फारसा बरोबरही राहणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग या जनमत संग्रहाचं स्वरूप कसं असतं? तर एक लक्षात घ्या की निवडणूक असेल किंवा एखाद्या महत्वाची घटना असेल, त्या घटनेचं वातावरण तापण्यापूर्वी आणि वातावरण तापल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये मतामध्ये कसा कसा बदल होत आहे, त्याचा काय प्रभाव होत आहे, हे समजून घेण्याकरता जनमताचा कौल घेतला जातो. अर्थात यात थोडाफार काही प्रमाणात बदलही होऊ शकतो. हा जो बदल आहे त्याला इंग्रजीत मार्जिन ऑफ एरर, संभाव्य चुकीची शक्यता असं म्हटलं जातं. परंतु एक लक्षात घ्या, हा आपण एक सांख्यिकीय तंत्र वापरत आहोत की ज्याच्या आधारावर आपण सरासरी काढतो, पण ही सरासरी प्रत्येक वेळा बरोबरच येईल असं नाही. अंदाजानी किंवा बहुसंख्येने किंवा प्रातिनिधिक स्वरूपात असं मत आहे असं म्हणणं सोपं आहे, परंतु ते मत खरं आहे का? उत्तर नाही असं कधी कधी द्यावं लागेल. आणि म्हणून मार्क ट्वेननी असं म्हटलेलं आहे की देर आर लाईज, देर आर डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स. जगात खोटं बोलणं तर आहेच, असत्य आहेच, वेगवेगळ्या प्रकारचं असत्य, आणि सगळ्यात वाईट असत्य जर कोणतं असेल तर ते संख्याशास्त्राने काढलेला निष्कर्ष आहे. कारण बरेच वेळा हा निष्कर्ष इतका प्रातिनिधिक स्वरूपाचा असतो की त्यात वास्तवता मात्र नसते. या जनमत संग्रहाचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग नंतरच्या काळात व्हायला लागला. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपयोग म्हणजे आपण जनतेची हिताची धोरणं आखत आहोत हे सांगण्याकरता जनतेनेच आम्हाला असा या गोष्टींकरता कौल दिलेला आहे. जनतेला आम्ही हे वचन दिलं होतं, हा आमचा जाहीरनामा होता, हे आमचा वचननामा होता, यात आम्ही असं लिहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारची धोरणं आखत आहोत असं राजकीय नेत्यांना सोयीस्कर म्हणे म्हणता येऊ लागलं. जनतेच्या या समस्या जनतेने आम्हाला सांगितल्या, त्याच समस्या लक्षात घेऊन आम्ही आमच्या धोरणांची आखणी करत आहोत आणि त्याच्याकरता आधार म्हणजे जनमताचा संग्रह आहे असंही लोकांना सांगता येऊ लागलं. लोकांच्या मतांना बदलण्याकरता, लोकांच्या विशिष्ट धारणा निर्माण करण्याकरता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जनमत संग्रहांचा फारच प्रभावी उपयोग नंतर व्हायला लागला. याचा प्रभाव कसा झाला? तर एक लक्षात घ्या की वर्तमानपत्रामधून, प्रसार माध्यमातून ज्या प्रकारची मतं येतात त्याच्यावर सर्वसामान्य नागरिक नेहमीच विश्वास ठेवतो. आपणही याला अपवाद नाही आहोत. आपण एखादा लेख एखाद्या वर्तमानपत्रात वाचतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं हे किती खरं आहे, हे किती बरोबर आहे, त्या बरोबर आपलं मत एका विशिष्ट दिशेने प्रवाहित व्हायला लागतं. कालपर्यंत एखाद्या शासनाचे, एखाद्या पक्षाचे समर्थक असणारे व्यक्ती असा एखादा प्रभावी चित्रपट, एखादा प्रभावी लेख वाचल्यानंतर साशंक होतात, त्यांच्या मनात संदेह निर्माण होतो आणि आपोआपच त्या आधारावर मग त्या संदेहाचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे धोरणांमध्ये बदल घडवून त्याचा जनमताचा प्रभाव बदलता येतो. आपल्याला महाभारतातली शल्य नीतीची गोष्ट माहितीच असेल की सातत्याने टोचून टोचून एखाद्या विषयावर बोलल्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात संदेह निर्माण होतोच. नेहमीच एखाद्या शासनावर, एखाद्या धोरणावर टीका करत राहिलो की लोकांना हे धोरण चूक आहे असं हळूहळू वाटायलाच लागतं. आपण कदाचित हिटलरच्या एक सहकारी गोबेल्स यांचं नाव ऐकलं असेल की एकदा 100 वेळा एक असत्य सांगितलं की लोकांना ते सत्य वाटायला लागतं. आणि म्हणून जनमत निर्माण करण्याकरता, त्याचा प्रभावीपणे वापर करण्याकरता अशा प्रकारच्या जनमत संग्रहांचा, कौलांचा उपयोग होतच असतो. आईड्स ऑफ मार्च या नावाचा एक चित्रपट मी पाहिलेला आहे. एक व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याकरता निवडणुकीला उभा राहतो, लोकांनी आपल्याला निवडून द्यावं याच्याकरता तो विशिष्ट धारणा निर्माण व्हावी याकरता वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे विशिष्ट विषयांवर ठराविक मतं व्यक्त करण्याचं, व्यक्त करायला लोकांना प्रवृत्त करतो, पत्रकारांना, तज्ज्ञांना, आणि त्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतो. सर्वच देशांमध्ये जिथे कुठे लोकशाही आहे ही गोष्ट कधी पण शक्य आहे. मग या जनमत संग्रहावर कोणकोणते प्रभाव, घटक प्रभाव करतात? एक तर ज्या मतांचं औचित्य आहे, ज्या गोष्टींना, ज्या मतांना, ज्या समस्यांना लोक संवेदनशील मानतात, ज्या गोष्टींवर जनमताचं स्थैर्य अवलंबून आहे आणि ज्याबद्दल लोकांची मते अत्यंत प्रखर आहेत, अत्यंत संवेदनशील आहेत, लोक ज्या विषयांवर पोट तिडकींनी बोलायला तयार आहे, त्यांना जे जे विषय, जे मुद्दे आपल्या जीवनाशी संबंधित आहे असं वाटतं, अशा मतांचा, अशा घटकांचा विचार करून जर आपण एखादं कॅम्पेन, एखादी मोहीम तयार केली तर त्याच्या माध्यमातून आपण जनमताचा कौल प्रभावित करू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येक नेतृत्वाने अशा प्रकारे जनमताचा कौल बदलण्याचा, त्याला त्या प्रवाहाला विशिष्ट दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलं जातं. या जनमत संग्रहात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो. एखाद्या भागामध्ये लोक कोणत्या धर्माचे जास्त राहतात, कोणत्या वर्णाचे जास्त राहतात, कोणत्या रंगाचे, कोणत्या वयोगटाचे, कोणत्या पेशाचे, त्याचा विचार करून
जर समजा जनमत संग्रह आपण केला तर त्या त्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत, काय समस्या आहे आपल्याला लक्षात घेता येतं, आणि त्या आधारावर मग त्या लोकांना योग्य वाटतील, त्यांना आपण आवडतील अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारच्या मोहिमा आखू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीचं चक्र हे सातत्याने फिरत असतं, त्यातली जनमताची जी काही दोरी असते ती वेगाने पुढे मागे होत असते. अशा वेळेला या जनमत संग्रहातून ठराविक मतांनाच सातत्याने पुढे आणण्याचा प्रयत्न करण्याकरता विचारच करावा लागतो, मोहिमांची आखणी करताना विचार करावा लागतो. द वॉर रूम या नावाच्या एका चित्रपटामध्ये एखाद्या मोहिमेच्या माध्यमातून, एखाद्या घोषणेच्या माध्यमातून जनमत कसं बदलता येतं आणि निवडणूक कशी जिंकता येते हेच दाखवलेलं आहे. आपल्यालाही अशा कदाचित भारतातल्या अशा अनेक निवडणुकांची आठवण आता तत्काळ आली असेल की ज्यावेळेला एक विशिष्ट घोषणा लोकांना त्यांचा कल बदलण्याकरता प्रवृत्त करणारी ठरली असेल, मग ती गरिबी हटाव असेल किंवा इतर कोणती असेल. आणि म्हणून जनमताचा कल कोणत्या गोष्टीने महत्वाचा आहे, कोणत्या मुद्द्यांवर अत्यंत जागरूक आणि संवेदनशील आहे हे जर आपल्याला या जनमतांच्या कौलाच्या माध्यमातून कळलं तर आपल्याला आपल्या मोहिमा त्या पद्धतीने आखता येतात. जनमत हा लोकशाहीचा आधार आहे, लोकांचं मतच लोकशाहीला टिकवून ठेवतं, लोकशाहीचं करता तारक किंवा मारक ठरतं. प्रत्येक व्यक्ती लोकशाहीत महत्वाचा आहे, प्रत्येक व्यक्तीचं मत महत्वाचं आहे, परंतु एका व्यक्तीच्या मताने लोकशाही चालत नसते आणि एक मतानी फक्त लोकशाही कधीच चालत नसते. मग ह्या बहुविध मतांचा जो काही समूह आहे तो विशिष्ट मुद्द्यांवर कितीही विभागला गेला असला तरी काही मुद्द्यांवर त्याची एक त्याचं त्याचं त्याच्यात एक एकरूपता येते, त्याच्यामध्ये एक साधर्म्य येतं, त्याच्यात एक सामान्यपणा येतो. आणि ते सामान्यपण कशात आहे, ते साधर्म्य कशात आहे, ते प्रातिनिधिकत्व कशात आहे हे जाणून घेण्याकरता आपल्याला लोकशाहीमध्ये जनमतांचा फारच कौल जाणून घेणं आवश्यक असतं. एक लक्षात घ्या, आपण सर्व लोक आज लोकशाहीत राहत आहोत, पण आपल्यापैकी अनेकांना लोकशाहीतले दोष नेहमी दिसून येतात. आपल्यापैकी अनेक लोक जे लोकशाहीमध्ये आज वावरत आहेत ते नेहमी म्हणतात या देशात लोकशाहीची गरज नाही, हुकुमशाहीची गरज आहे. परंतु लक्षात ठेवा, हे वाक्य आपण लोकशाहीतच बोलू शकतो, हुकुमशाहीत आपण असं बोलू शकू का या देशात हुकुमशाहीची गरज नाही, लोकशाही पाहिजे? म्यानमारमध्ये काय चालू आहे ते आपण पाहिलंच असेल, हाँगकाँग मध्ये काय चाललंय ते आपण पाहिलंच असेल, चीन मध्ये काय चाललंय ते आपण बघतच असाल. हे फक्त लोकशाहीचंच वैशिष्ट्य आहे की इथे माणसाला मतस्वातंत्र्य आहे आणि म्हणून माणूस आपल्या मताचा कल हवा तसा, व्यक्ती आपल्या मताचा कल हवा तसा वाकवू शकतो, बदलवू शकतो, प्रकट करू शकतो. हीच लोकशाहीची खरी आधारशील शक्ती आहे. एका ठिकाणी एका करदात्याला एका जणाने विचारलं आयकर अधिकाऱ्याने की तुमच्यावर किती लोक अवलंबून आहेत, तर तो म्हणाला 2 मुलं आणि कितीतरी 1000 राजकारणी आणि नोकरशहा, कारण माझ्या पैशातूनच त्यांचं जीवन चालत असतं. हे इतकं स्पष्ट आणि इतकं विदारक मत आपण लोकशाहीतच व्यक्त करू शकतो, हुकुमशाहीमध्ये अशा प्रकारच्या मतांच्या व्यक्त करण्याची आपल्याला संधी सुद्धा नाही. आणि म्हणून जनमताचा आदर करायचा असेल तर जनमत कौलाचा देखील आपण आदर केला पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने जर आपल्याला जनमताचा कौल घ्यायचा असेल तर आपण आपण कोणत्या समाजात, कोणत्या देशात, कोणत्या प्रांतात राहतो, त्यातले सर्वात अधिक लोक कोणत्या पद्धतीचे विचार करतात, त्यांचा धर्म ग्रंथ वागणूक पेशा व्यवसाय मूल्य व्यवस्था यांचा विचार करून त्यातले काही निवडक लोक निवडायचे आणि त्यांच्या आधारावर त्यांचं प्रातिनिधिक मत जाणून घ्यायचं. जॉन केनेडी यांनी जेव्हा जनमताचा कौल घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 1960 सुरुवातीला अमेरिकन जनता दुसऱ्या महायुद्धानंतर बरीच शिथिल झाली होती. त्यांना असं वाटायला लागलं होतं की आता हे महायुद्ध जिंकल्यानंतर आपण सर्वोच्च पदावर पोहोचलो आहे, आता काहीही करायचं राहिलं नाही. त्यांच्यामध्ये नवीन चैतन्याची गरज होती आणि म्हणून केनेडी यांनी जनमतातलं हे शिथिलता ओळखली, जनमताचा हा चैतन्याचा अभाव ओळखला आणि त्यांनी एक नवीनच घोषणा दिली, ए टाइम फॉर ग्रेटनेस, श्रेष्ठत्वाचा समय आलेला आहे. आणि खरोखर अमेरिकन जनमानसात नवीन चेतना निर्माण झाली. केनेडी सारख्या तरुण उमद्या धडाडीच्या व्यक्तीकडून अमेरिकेला पुन्हा श्रेष्ठत्व मिळवून देता येईल असा विश्वासही निर्माण झाला. मग ही जनमताची जी कल्पना आहे ना ती मुख्यत्वे करून रॅन्डम सॅम्पल म्हणजे काही ठराविक लोकांचीच मतं लक्षात घेऊन, आपल्या ओळखीच्या आपल्या आवडणाऱ्या व्यक्तींची मतं लक्षात घेऊन आपण जनमताचा कौल सांगू शकत नाही. एखाद्या प्रांतामध्ये, एखाद्या नागरिक, एखाद्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत असतात, त्या प्रत्येक व्यक्तीचं, त्या प्रत्येक समूहाचं वेगवेगळं मत असतं. आपल्या या जनमत संग्रहात या सर्वांचा समावेश होऊन नंतर जे काही मत निघेल तेच प्रातिनिधिक मत असतं, त्याचं सामान्यीकरण करता येतं. परंतु जेव्हा आपण आम्हाला आवडीचे, मला योग्य वाटतील ते, मला ज्या व्यक्तींवर विश्वास आहे ते, अशाच लोकांचा मी विचार करीन,
आणि त्यांच्या आधारावर जनमत संग्रह करीन असा जेव्हा आपण विचार करून एखादा जनमत संग्रह करतो त्यात पूर्वग्रहाचा मोठा प्रादुर्भाव झाला असतो. जे मला आवडत नाही ते मी ऐकणारच नाही, जे मला आवडत नाही त्याचा विचारच मी करणार नाही, जे मला आवडत नाही ते सत्य नाही असा विचार करून जनमत संग्रह कधीच करता येत नाही. याचं तुम्हाला एक उदाहरण मला द्यायचं आहे, ते म्हणजे रिगन यांचं 84 सालचं इलेक्शन. 1984 त्या अगोदर अमेरिकेचा एकंदरीतच विकासाचा दर बराच मागे गेलेला होता. हळूहळू हा समाज स्थिर झाला होता, नवीन काही होत नाही आहे, वेगळं काही होत नाही अशा प्रकारची भावना अमेरिकन समाजात होती. एक प्रकारची तटस्थता, एक प्रकारचं शैथिल्य या समाजात आलं होतं. आणि त्यामुळे प्रेसिडेंट रिगन यांनी निवडणुकीच्या वेळेला एक घोषणा दिली आणि त्या आधारावर आपल्या संपूर्ण मोहिमेची आखणी केली, ब्रिंगिंग अमेरिका बॅक, अमेरिकेला पूर्वपदावर श्रेष्ठत्वावर आणू, रशियापासून असणाऱ्या आपल्या स्पर्धेत आपण अमेरिकेला पहिल्या क्रमांकावर ठेवू, आपण जगाचे कर्ते धरते आहोत असं जर वाटत असेल तर ते कर्ते धरते पण टिकवून ठेवण्याकरता पुन्हा एकदा रिगन खरा. बरेच वेळा अशा प्रकारच्या मोहिमा, अशा प्रकारच्या आव्हानातून लोकांना प्रभावित करता येतं, त्यांचं मत जाणून घेता येतं, त्यांच्यावर आपलं मत लादता येतं, त्यांच्या मतांना कलाटणी सुद्धा देता येते. आणि म्हणून जितकं विश्वासार्ह पद्धतीने, जितक्या चांगल्या पद्धतीने आपण जनमताला समजून घेतो तितका जनमताचा कल यशस्वी होत असतो. या जनमत संग्रहाचे बरेच लाभ आहेत, अनेक प्रकारचे लाभ राजकारण्यांना, शासनाला, धोरण आखणाऱ्या लोकांना होत असतात. समाजाच्या पुढच्या समस्या नेमका कोणत्या आहेत असं समाजाला वाटतं. बरेच वेळा समाजाच्या समस्यांच्या बद्दल राजकारण्यांची, गृहिणींची, शासनाची जी मतं असतात ती प्रत्यक्षापासून, वास्तवापासून फार दूरची असतात. समाजातल्या मूलभूत समस्या, समाजाच्या खऱ्या अपेक्षा, समाजाचं वास्तव याचं प्रतिबिंब जोपर्यंत राजकारण्यांच्या मतामध्ये, राजकारण्यांच्या धोरणामध्ये व्यक्त होत नाही तोपर्यंत त्याला समाजाची नाडीच समजू शकत नाही. आणि म्हणून जनमताच्या संग्रहातून मिळणारा मोठा लाभ कोणता असेल तर समाजाच्या या मताची, मनाची नाडी समजून घेण्याकरता त्याचं नेमकं आकलन होऊन त्या समाजाला कोणती दिशा हवी आहे, त्याला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे तशी दिशा दाखवण्याकरता योग्य धोरणांची आखणी करायची जर असेल तर आपल्याला या जनमत संग्रहाचा वापर करावा लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल अमेरिकेतल्या कितीतरी संस्था, एक प्यू रिसर्च नावाची संस्था आहे, ती दर 3-3 महिन्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अमेरिकन जनमानसाचं काय मत आहे याबद्दलचे वेगवेगळ्या प्रकारचे जनमत संग्रह घेत असते. भारतामध्ये इंडिया टुडे नावाचं मासिक, फ्रंटलाईन नावाचं मासिक सातत्याने अशा प्रकारचे दरवर्षी अशा प्रकारचे जनमत संग्रह करतात वेगवेगळ्या संवेदनशील विषयांवर. स्त्री पुरुषांचे संबंध असतील, विवाह संस्था असेल, महाविद्यालयातील तरुणांच्या अपेक्षा असतील, समाजात होणाऱ्या बदलांबद्दल, गुन्हेगारीबद्दल, कितीतरी विषयांवर अशा प्रकारचे जनमत संग्रह होत असतात. आणि या जनमत संग्रहातून एक प्रकारे शासनाला एक इशारा दिला जात असतो की धोरणात बदल करा, बरं, जनता तुमच्या मताच्या बाजूने नाही, या विषयावर जनतेची तुमचं एकमत होणार नाही, या विषयावर जनतेच्या मनात तीव्र संताप आहे हे जर शासनाला समजून घ्यायचं असेल, हे जर धोरणकर्त्यांना समजून घ्यायचं असेल तर निश्चितपणे अशा प्रकारच्या जनमत संग्रहाचा विलक्षण उपयोग होत असतो. परंतु याचे काही दोष सुद्धा आहेत. बरेच वेळा ज्या प्रकारे जनमत संग्रह केला जातो त्या तंत्रातच चुकी असते. ज्या लोकांच्या माध्यमातून जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यांनी आपली खरी मतच व्यक्त केली नसतात, त्या मतांवर विश्वास ठेवता येत नाही, त्यात अचूकता असण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेच वेळा एखाद्या प्रांताची लोकसंख्या 1 कोटी असेल आणि त्यातल्या फक्त 2000 लोकांचं सर्वेक्षण करून जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला की लोक या मताच्या बाजूची आहेत तर आपला अंदाज चुकणारच आहे. कारण एवढ्या मोठ्या 1 कोटी लोकांपैकी फक्त 2000 लोकांच्या मतांच्या आधारावर एखाद्या विशिष्ट विषयावरचं मत जाणून घेणं बरेच वेळा गैर आणि अनाठायी ठरू शकतं. ज्या प्रकारची माहिती हवी आहे तशा प्रकारची माहिती त्या व्यक्तींनी दिली आहे का, किंवा त्या विषयावर त्या व्यक्तीला त्या विषयाची माहिती आहे का, हेही बरेच वेळा माहीत नसतं. कधी कधी तर ज्या घटना खूपच महत्वाच्या आहेत त्यांच्याकडे नेमकं दुर्लक्ष होतं आणि ज्या गोष्टी, ज्या घटना अत्यंत किरकोळ महत्वाच्या आहेत त्याच अधिक महत्वाच्या वाटतात, त्याच्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केलं जातं. आणि त्यामुळे जनमताच्या या संग्रहाच्या तंत्रामधून खरी वास्तववादी चित्रांची उभारणीच होत नाही, त्यांची आखणीच होत नाही. याचं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. मॅकिनले या नावाचे एक व्यक्ती अमेरिकेच्या गव्हर्नर पदाकरता उभे होते. त्यावेळेला त्यांच्यावर एखाद्याने आरोप केला की हे कॉर्पोरेट्सचे, कंपन्यांचे एजंट आहेत, हे कंपन्यांकरता काम करणारा व्यक्ती आहे, हा समाजाकरता काम करणारा नाही. मॅकिनलेचे जे कोणी सल्लागार होते त्यांनी वा वा फार उत्तम दर्जाची टीका आहे, याचा आपण उपयोग करून घेऊया. आणि म्हणून मॅकिनलेची जी प्रचार मोहीम आखण्यात आली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं, हो मॅकिनले हे एजंट आहेत, प्रतिनिधी आहेत, पण कशाचे, प्रॉस्पेरिटीचे, द ऍडव्हान्स एजंट ऑफ प्रॉस्पेरिटी. मॅकिनले हे
संपदेचे, विकासाचे, प्रगतीचे एजंट आहेत, प्रगतीचे प्रतिनिधी आहेत, आणि म्हणून त्यांना निवडून ते निवडून आले. म्हणजे जनतेच्या मनात एखाद्या विषयावर आपण काही विशिष्ट प्रकारची भूमिका प्रतिमा बिंबविण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रतिमेचा नेमका उलटा आणखीन यशस्वी उपयोग करून घेण्यात बरेच वेळा राजकारण्यांना यश येतं. एखाद्या व्यक्तीबद्दल अत्यंत अनर्गल असे उद्गार काढणं, त्याच्यावर वेडेवाकडे आरोप करणं, त्याला चोर म्हणणं असं एखादा राजकारणी करतो, परंतु त्याचाच वापर करून तो व्यक्ती दुसरा व्यक्तीचा शत्रू किंवा त्याचा प्रतिस्पर्धी त्यावर योग्य ती मोहीम आखतो असा आपण नुकताच अनुभव कदाचित गेल्या इलेक्शनमध्ये घेतलेला आहे. या जनमत संग्रहाचे काही दोष सुद्धा आहेत. एक महत्वाचा दोष म्हणजे बँड वॅगन इफेक्ट. त्याचा अर्थ आधी समजून सांगतो. बरेच वेळा जनमत संग्रह सातत्याने प्रकाशित होत असतात. मग पहिल्या चार जनमत संग्रहांमध्ये समजा असं सांगण्यात आलं की 64% व्यक्ती फलाण्या फलाण्या पक्षाच्या बाजूने आहेत, 67% व्यक्तींना हाच व्यक्ती अत्यंत उत्तम आदर्श नेता वाटतो असं वारंवार यायला लागलं, तर सर्वसामान्य मनुष्य ज्याचा या जनमत संग्रहाशी काही संबंध नाही त्याच्याही मनात ही भावना निर्माण होते, अरे हो यार हाच निवडून येणार आहे, मग माझं मत मी वाया का घालवावं असं वाटल्यामुळे त्याच्या मनात असो अथवा नसो, त्याला त्या गोष्टीचं सत्य माहीत असो अथवा नसो, तरी देखील तो त्या व्यक्तीला मतदान करतो आणि आपल्या मताचा असा वापर करतो. एकंदरीत सर्व समूहाबरोबर राहण्याची, त्यांच्या मागे चालत जाण्याची वृत्ती लोकांमध्ये असते. आपण समूहाबरोबर राहिलं पाहिजे, अनुयायी राहिलं पाहिजे अशी फॉलोअरशिप ऍटिट्यूड असल्यामुळे हा बँडवॅगन इफेक्ट, हा समूहानुवर्ती प्रभाव दिसून येतो. कधी कधी हे अत्यंत चुकीचे असतात. आपण अनेक वेळा पाहिलंय, भारताचंच उदाहरण द्यायचं तर 1980 सालापासून भारतामध्ये जनमत संग्रह घेतले जात आहेत. आतापर्यंत घेतल्या गेलेल्या अनेक सर्वे जनमत संग्रहांचा अभ्यास करून रिचा शर्मा नावाच्या एका समाजशास्त्राच्या अभ्यासिकेने एक निष्कर्ष काढला की 100 पैकी 64 जनमत संग्रह अत्यंत चुकीचे सिद्ध होतात. म्हणजेच काय की ज्या प्रकारची माहिती या जनमत संग्रहामध्ये गोळा केली जात असते तिला फारसा आधार नसतो, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पूर्वग्रह असतो आणि त्यामुळे हे जनमत संग्रह यशस्वी होत नाही. त्याचा परिणाम देखील तात्कालिक स्वरूपाचा असतो. आज जी गोष्ट जनमत संग्रहाच्या माध्यमातून फार मोठा प्रचार गवगवा करून सांगण्यात आली आहे तिचा उद्याही तसाच प्रभाव होईल असं काही सांगता येत नाही. ते फार सामान्य स्वरूपाचे असतात आणि त्याला एक प्रकारचा एक विशिष्ट स्पर्धा असते, त्याला म्हणतात हॉर्स रेस कव्हरेज. म्हणजे जर समजा दोन वेगवेगळ्या पक्षांद्वारे जनमत संग्रह केले जात आहेत तर अ पक्षाने जर सांगितलं की आमच्या बाजूने 55% लोक आहेत तर ब पक्षाचे व्यक्ती किंवा त्याचे समर्थक आमच्याकडून 57% लोक आहेत, अर्थात दोघांची बेरीज 100%पेक्षा जास्त होते हे कुणीच लक्षात घेत नाही. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे निष्कर्ष काढणारे जनमत संग्रह काढले जातात, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. जनता जर शहाणी आणि समजूतदार असेल तर ती विचार करूनच निर्णय देत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एका जुन्या 1916 सालच्या जनमत संग्रहाबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे. आपण वुड्रो विल्सन यांचं नाव ऐकलं असेल, ते प्राध्यापक होते, त्यांना कधीच निवडणूक लढवायची नव्हती, राज्यशास्त्राचे अत्यंत उत्तम अभ्यासू सुद्धा होते, परंतु जेव्हा त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आली तेव्हा ते म्हणाले माझी धोरण माझी मोहीम मी स्वतः तयार करेन. आणि त्यांनी जी मोहीम आखली ती जनतेवर विशेष प्रभाव करणारी सिद्ध झाली. अमेरिका फर्स्ट विल्सन, दॅट्स ऑल, अमेरिका पहिले, कारण विल्सन हेच आमचे प्रतिनिधी आहे बाकी काही नाही, विल्सनच. आणि खरोखर या प्रकारच्या धोरणांचा या प्रकारच्या मोहिमांचा वापर नंतर अनेक राजकारण्यांनी वारंवार केल्याचा इतिहासात आढळून येतो. या जनमत संग्रहाच्या अनेक दोष आणि मर्यादा आहेत. बरेच वेळा मतदार आपलं खरं मत कोणालाच सांगत नसतो, तो मतपेटीतच सांगत असतो, परंतु बाहेर मात्र वाटेल ते सांगतो. आणि त्या वाटेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवून पत्रकार, जनमत संग्रह करणाऱ्या व्यक्ती, तज्ज्ञ आपली आपली मतं तयार करतात आणि त्यामुळे ती मतं काही प्रातिनिधिक किंवा खरी ठरत नाहीत. आणि मतदाराचा खरा कौल आणि जनमताचा कौल याच्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. आपल्यापैकी अनेकांना बेंजामिन नेतान्याहू या इस्रायलच्या प्रधानमंत्र्यांचं नाव ऐकून माहिती असेल. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे, आय ऑलवेज लूज द इलेक्शन इन द पोल्स अँड आय ऑलवेज विन इट ऑन इलेक्शन डे. मी जनमत संग्रहात नेहमीच माझा पराभव होतो पण निवडणुकीत मात्र माझाच विजय होतो. किती महत्वाचं वाक्य आहे. जनमत संग्रहाचे दोष दाखवण्याकरता याच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं महत्वाचं वाक्य नाही. मग या जनमत संग्रहांचा वापर काय होतो तर जनतेच्या मनाला समजून घेण्याकरता, त्याच्या मतांचं आकलन करून घेण्याकरता तर होतोच, परंतु जनतेने कशाला आणि कोणत्या कारणास्तव कोणत्या व्यक्तीला निवडून दिलेला आहे, का निवडून दिला आहे, जनमताचा कौल कोणत्या गोष्टींचा आदर करणार आहे, कोणत्या व्यक्तींचा, कोणत्या मुद्द्यांचा, कोणत्या मोहिमांचा आदर करणार आहे हे समजून घेण्याकरता
आपल्याला जनमत संग्रह महत्त्वाचे असतात, कारण त्यानंतर येणाऱ्या शासनाची धोरणं त्याच पद्धतीने ठरतात. अब्राहम लिंकन हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाकरता उभे होते तेव्हा युनायटेड अमेरिका, एक अमेरिका, दक्षिण नाही उत्तर नाही फक्त एक अमेरिका, अशा प्रकारची मोहीम त्यांनी आखली. लोकांना आवडली अर्थात ते निवडून आले, परंतु त्यात मोठ्या प्रमाणात दोष या जनमत संग्रहात असतो. कधी कधी हा मार्जिन ऑफ एरर, हा दोषाचा प्रमाण बरेच जास्त असू शकतं. त्यामुळे जनमत संग्रहात एखाद्या व्यक्तीत सहज निवडून येणार असं सांगितलं असतं तरी त्याला निसटता विजय मिळतो. एखादा व्यक्ती निसटता विजयी होणार आहे असं सांगितलं तो पराभूत होतो, कारण जनमत संग्रहाचा हा जो काही निर्णय असेल, जो काही कल असेल, हा 100% कधीच खरा नसतो. म्हणून एका जणांनी जाहिरात केली की आम्ही कपडे विकायला ठेवले आहेत, 30% सवलत आहे, परंतु मार्जिन ऑफ एरर 5 ते 7% आहे. आमच्या सवलतीमध्ये 5 ते 7% बदल होऊ शकतो. हा परत आपल्यापैकी अनेकांना अशा गोष्टींचं आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. राजकारणांच्या करता वेगवेगळ्या प्रकारचे जनमत संग्रह केले जातात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुश पोल्स म्हणजे तत्काळ एखाद्या विशिष्ट मुद्द्याला पुढे घेऊन त्याच्या समर्थनार्थ जे संग्रह केले जातात. काही विशिष्ट मुद्द्यांचं जनमध्ये जनतेमध्ये काय मत आहे, काय आकलन आहे हे समजून घेण्याकरता वेगळे, त्याला ट्रॅकिंग पोल्स म्हणतात. आणि प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर लोकांनी कोणाला मत दिलं आहे हे समजून घेण्याकरता एक्झिट पोल्स देखील केले जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सर्व प्रकारच्या ओपिनियन पोल्सचा अत्यंत शास्त्रशुद्ध विचार करून जे काही निष्कर्ष पुढे येतात त्यातले बरेच वेळा चुकतात, तरी सुद्धा चुकतात. 1980 साली कार्टर यांना असं वाटलं होतं की जनमत संग्रह आपल्या विरुद्ध गेला, म्हणजे आता आपला पराभव निश्चित आहे, आणि म्हणून त्यांनी निवडणूक लागण्याचा निकाल लागण्यापूर्वीच आपला पराभव खूप खिलाडू वृत्तीने स्वीकारला. प्रत्यक्ष मात्र निवडणुकीचा निकाल कार्टर यांच्या बाजूनीच गेला होता. एक अजून प्रकारचा जनमत संग्रह असतो त्याला स्ट्रॉ पोल्स असं म्हणतात. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या स्टेशनवर, बस स्थानकावर, एखाद्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये जे कोणी व्यक्ती हजर आहेत एखाद्या सभेला, त्या सर्वांना सहजपणे एखादा प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं जे काही उत्तर येईल त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपावरून जनतेचा कल कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. परंतु अशा प्रकारचा हा जो स्ट्रॉ पोल असतो हा बरेच वेळा यशस्वी जरी होत असला तरी खऱ्या अर्थाने तो काही शास्त्रशुद्ध प्रकारचा तंत्र नाही. पुश पोल मध्ये एका विशिष्ट व्यक्तीचं मत, एखाद्या विशिष्ट व्यक्तीची धारणा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला ची प्रतिमा, त्याचे राजकीय मत, याचं लोकांनी समर्थन करावं, लोकांनी त्या मताचा त्या बाजूनी अनुकूल व्हावं याच्याकरता जाणून बुजून ठराविक प्रश्न विचारले जातात की ज्या प्रश्नांची उत्तरं त्या मतांच्या समर्थनार्थच असतील, त्या व्यक्तीच्या त्या पक्षाच्या बाजूचीच असतील, आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून सर्व व्यक्ती आमच्या बाजूनी आहेत असं सांगण्याचा, असं सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला जातो. मग हे जनमत कसं मोजतात? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॉ पोल्सच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये पूर्वग्रह असू शकतो. कधी कधी विशिष्ट विचारधारणा, विशिष्ट पक्षाचे मतं यांचा प्रचार प्रसार करण्याकरता अशा प्रकारच्या जनमत संग्रहाचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा त्यांचं आकलन पक्षाची धारणा कशी आहे यावर बरेच वेळा अवलंबून असतं. जनमत संग्रह हे एक राजकीय साधन आहे, हे काही तत्वज्ञान नाहीये. आपल्याला जर निवडणुकीत जिंकायचं असेल तर जनमत संग्रहाचा कल्पक वापर करण्याची क्षमता, तंत्र आणि युक्ती राजकीय पक्षाला साधली पाहिजे. आपण जनमताचं एकंदरीतच स्वरूप कशा प्रकारे बदलू शकतो, त्याला मॅन्युप्युलेट कसं करू शकतो, त्याच्यामध्ये बदल कसे घडवून आणू शकतो, जी मतं जनतेची नाही ती त्यांच्या मनावर कशी बिंबवू शकतो, याच्याकरता धूर्त आणि चतुर राजकारणी वेगवेगळ्या प्रकारे जनतेचा कल प्रथम जाणून घेतात आणि त्यामध्ये मग हळूहळू जसे एखाद्या फुग्याला आपण टाचणी टोचावी आणि फुग्यातली हवा काढून घ्यावी, त्या प्रकारे जनतेच्या मनामधली हवा काढून इथे नव्यानेच आपली मतं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यात बरेच वेळा सत्याचा अभावात असतो. ज्या ज्या वेळेला एखादा जनमत संग्रह झाल्यानंतर पत्रकार छाती ठोकपणे सांगतात हेच खरं आहे, ते बरेच वेळा दंतकथा लिहित असतात, सत्यापासून फार दूर असतात, कारण सत्य जनमत संग्रहातून पूर्णपणे व्यक्त होईलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून मार्गारेट थॅचर या इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी असं म्हटलं होतं, इफ यू आर गाइडेड बाय ओपिनियन पोल्स यू आर नॉट प्रॅक्टिसिंग लीडरशिप, यू आर प्रॅक्टिसिंग फॉलोअरशिप. जर तुम्ही जनमताच्या संग्रहाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर निर्णय घेत असाल तर निश्चितपणे तुम्ही खरे नेते नाही तर तुम्ही उत्तम अनुयायी असू शकाल. आजच्या घटकेला या जनमत संग्रहाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तर एक लक्षात घ्या, आज ज्या प्रकारचे जनमत संग्रह भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये होतात त्यांचा जनक म्हणून जॉर्ज गॅलप यांचा उल्लेख केला जातो. या सर्व जनमत संग्रहांना गॅलप पोल्स असंच म्हटलं जातं. ही जी पद्धत आहे ती जॉर्ज गॅलप यांनी विकसित केली. 1932 साली पहिल्यांदा त्यांनी एका आयोवा नावाच्या राज्यामधल्या निवडणुकीकरता याचा वापर केला.
आणि त्यात त्यांनी सांगितलं की एक विशिष्ट व्यक्ती निवडून येणार आहे. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं, कारण हा काही फारसा लोकप्रिय व्यक्ती नव्हता, तरी देखील तो निवडून आला. त्यामुळे जॉर्ज गॅलप यांना मोठी प्रसिद्धी मिळाली, त्यांच्याबद्दल माहिती मी देणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या की त्यानंतर या जनमत संग्रहाचं तंत्र अधिक अधिक विकसित आणि शास्त्रशुद्ध होऊ लागलं. जनमत संग्रहामध्ये लोकांनी कोणत्या प्रश्नांवर उत्तरं द्यायची आहेत, कशा प्रकारची उत्तरं द्यायची आहे, याचं पूर्व नियोजन आधी केलं जातं. लोकांनी एखाद्या विषयावर खरी माहिती द्यावी याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे खूप चतुराईने लपवलेले प्रश्नसुद्धी देखील त्याच्यात असतात. आपला पूर्वानुभव काय आहे हे लक्षात घेऊन कोणत्या भागातली जनता कशा प्रकारे विचार करते याचाही विचार करून प्रश्नांची आखणी केली जाते. कोणत्या विषयावर जनता संवेदनशील आहे हे एकदा समजलं की मग त्या दृष्टीने जनमत संग्रहाचा वापर केला जातो. 36 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना निवडून देण्याकरता जॉर्ज गॅलप यांनी एक विशिष्ट प्रकारची मोहीमच आखली आणि त्याच्या त्या मोहिमेत जनमत संग्रहाचा खूप कल्पक त्याने वापर केला होता. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून एक वाक्य इथे दिलेलं आहे. द वाईज ओल्ड बर्ड सेज हुवर. प्रेसिडेंट हुवर यांना निवडून आणण्याकरता अशा प्रकारचाही प्रचार करण्यात आला होता. अशा अनेक प्रकार बरेच वेळा जनमत संग्रहात जाणून बुजून चुकीचे किंवा दिशाभूल करणारे प्रश्न टाकले जातात, ज्यांचा अर्थ लागणार नाही असे प्रश्न टाकले जातात आणि त्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ होतो. आणि हा गोंधळ झाला की लोक बरेच वेळा खरं मत व्यक्त करतात. जनमत संग्रहाचा खूप शास्त्रशुद्धपणे आणि युक्तीने विचार करणारे लोक अशा प्रकारच्या अनेक तंत्रांचा वापर करत असतात. लोक आपलं मत कसं व्यक्त करतात जनमत संग्रहात याची वेगवेगळी उदाहरणं देता येतील. माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं, मी असं म्हणेन, माझा यावर विश्वास आहे, असं जेव्हा एखाद्या व्यक्ती मत वाक्य वापरतो त्यावेळेला तो कशा तरी बद्दल आपलं मत व्यक्त करीत असतो. मला हे मान्य नाही, मला हे आवडत नाही, मला हे योग्य वाटत नाही, खरं पाहिलं असतं असं असू शकत नाही, अशा प्रकारची सामान्य विधानं सामान्य वाटणारी विधानं सुद्धा जनमताचा कल सांगण्याकरता बरेच वेळा उपयुक्त होतात. म्हणून अशाच वाक्यांचा वापर सामान्यपणे या ओपिनियन पोल्समध्ये प्रश्न विचारताना केला जातो आणि त्यातून जनमताचा नेमका कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. असं असून सुद्धा बऱ्याच निवडणुकांमध्ये जनमताचा कल एखाद्या व्यक्तीच्या पक्षाच्या बाजूने वाटत असला तरी सुद्धा त्या पक्षाला निवडता येत त्या पक्षाला निवडून येता येत नाही, त्या व्यक्तीला निवडून येता येत नाही, त्या पक्षीचा व्यक्तीचा पराभव होतो. असं का होत असेल? मग जनमत संग्रह उपयुक्त नाहीत का? एखादा जनमत संग्रह चुकतो याचं सगळ्यात महत्वाचं कारण ज्यांनी तो जनमत संग्रह केला होता त्यांच्या मनातलीच मतं त्यांनी जनतेची मतं म्हणून बरेच वेळा सांगितलेली असतात. ज्यांनी तो जनमत संग्रह केला असतो त्यांनी त्यांच्या सोयीच्या ठिकाणीच तो जनमत संग्रह केला असतो. चुकीचे किंवा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या क्रमाने लिहिलेले प्रश्न विचारलेले असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घटकांचा जनमतावर प्रभाव होतो त्यांच्यापेक्षा वेगळ्याच घटकांचा विचार केला असतो. याच्याकरता एक खूप रंजक उदाहरण मला द्यायचं आहे. एक पुस्तक मी वाचलं होतं, द मार्केटिंग ऑफ द प्रेसिडेंट, पॉलिटिकल मार्केटिंग ऍज अ कॅम्पेन स्ट्रॅटेजी. 1992 सालचं इलेक्शन अमेरिकेत, कोण निवडून येणार याच्याबद्दल खूपच चर्चा चालू होती. सगळ्यात जास्त लोकप्रिय उमेदवार कोणी असतील तर ते होते रॉस पेरो. परंतु त्यावेळेला एक प्राध्यापक येल विद्यापीठात काम करीत होते मार्केटिंगचे, त्याला म्हणजे सोप्या शब्दात सांगितलं मार्केटिंग कम्युनिकेशन. त्यांनी सांगितलं नाही नाही, बिल क्लिंटन यांना निवडून आणता येईल. अर्थात ही गोष्ट लोकांना अशक्यपणे वाटणारी होती. बिल क्लिंटन हे काही फार यशस्वी लोकप्रिय व्यक्ती नव्हते, परंतु ब्रुस न्यूमन यांनी बिल क्लिंटन यांचं कॅम्पेन यांची मोहीम आखली आणि ती मोहीम आखताना जनमतामध्ये कशा कशा प्रकारे बदल घडवून आणता येईल याच्याकरता वेगवेगळ्या तंत्रांचा खूपच खुबीने वापर केला. अर्थात निर्णय क्लिंटन यांच्या बाजूने आल्यानंतर आपण हे कसं काय राबवलं कॅम्पेन, ही मोहीम आपण कशी राबवली, आपण जनमताचा कल कसा बदलला याच्यावर त्यांनी द मार्केटिंग ऑफ द प्रेसिडेंट हे पुस्तकही लिहिलं. खूप गाजलं. आज पॉलिटिकल मार्केटिंग ही एक अत्यंत लोकप्रिय संकल्पना आहे. अनेक व्यवस्थापन संस्थांमधून ही शिकवली सुद्धा जाते. आणि म्हणून 1992चं इलेक्शन हे मार्केटिंग कॅम्पेनचं महत्वाचं एक उदाहरण म्हणूनही दिलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी या ओपिनियन पोल्सचा जनमत संग्रहाच्या तंत्राचा विकास केला त्यांचं नाव होतं जॉर्ज होरेस गॅलप. आता 1984 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा विकास केला, वेगवेगळ्या प्रकारच्या जनमत संग्रहाच्या तंत्रांचा वापर केला, सांख्यिकीय तंत्रांचा वापर केला आणि अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने जनमत कसं मोजता येईल हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते बरेच वेळा यशस्वी झाले. जॉर्ज गॅलप हे ड्रेक विद्यापीठामध्ये पत्रकारिता आणि जनसंवाद शास्त्राबद्दलचे प्राध्यापक होते. जनसंवाद शास्त्राचा अभ्यास करीत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की जनतेचं मत हे सतत बदलत असतं. ते बदलणारं मत कशा प्रकारे आपण उपयोगात आणू शकतो
त्याच्यावर प्रभाव करणाऱ्या घटकांचा कल्पकतेने वापर कसा करू शकतो याचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आणि त्याबरोबर त्यांनी काही संस्थांची पण स्थापना केली. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन, ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन आणि ऑडियन्स रिसर्च इन्स्टिट्यूट यासारख्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यानंतर ते अनेक राजकीय पक्षांचे, राजकीय उमेदवारांचे सल्लागार झाले. केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे तर समाजसेवी संस्थांना, कंपन्यांना जनमताचा कल माहीत करून देणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची, संकल्पनांची विक्री करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. 1936 सालच्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये रुझवेल्ट यांच्या निवडणुकीला यशस्वी करण्यात गॅलप यांचा मोठाच हातभार लागला होता. त्यांनी काही पुस्तकं लिहिली, द पीपल्स रिलीजन या नावाचं, अमेरिका अमेरिकन माणूस कशावर विश्वास ठेवतो, द पल्स ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये जनमत कसं समजून घ्यायचं, द ग्रेट अमेरिकन सक्सेस स्टोरी अमेरिकेतल्या जनमताचा वापर कल्पकतेने वापर केला तर आपण कशाप्रकारे वेगवेगळ्या योजना धोरणांची आखणी करू शकतो, अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. त्यांचं एक मत आपण लक्षात घेतलं पाहिजे, द कॉमन पीपल ऑफ अमेरिका डिस्प्ले ए क्वालिटी ऑफ गुड कॉमन सेन्स विच इज हार्टनिंग टू एनी वन हु बिलीव्ह इन द डेमोक्रेटिक प्रोसेस. सर्वसामान्य माणसाची जर अमेरिकन माणसाची मतं जाणून घेतली तर आपला लोकशाहीवर विश्वासच बसणार नाही, इतकी ती लोकशाहीच्या विरोधात आहेत, तिथल्या अनेक लोकांना हुकुमशाहीच आवडते असंही त्यांचं एक मत होतं. गॅलप यांच्या या तंत्राचा वापर आज अनेक ठिकाणी केला जातो. एखाद्या देशामध्ये, समाजामध्ये, जगामध्ये कायदा सुव्यवस्थित जनतेची, समाजाची मतं काय आहेत हे जाणून घेण्याकरता जगातले प्लास्टिकचा सगळ्यात जास्त दुरुपयोग करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपन्या कोणत्या हे जाणून घेण्याकरता अशा कितीतरी विषयांवर गॅलप पोलचा वापर केला जातो. या गॅलप पोलचा वापर करून एखाद्या राष्ट्रपतीला कसं निवडून आणता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी एका चित्रपटाचा उल्लेख करणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे द मंचुरियन कॅन्डिडेट. 1962 साली अमेरिकेत एक इलेक्शन होणार होते राष्ट्रपतीचं. त्यामध्ये एका विशिष्ट व्यक्तीने निवडून यावं याच्याकरता आधीपासूनच तयारी एका परक्या देशाने केली होती. त्यांनी त्या व्यक्तीला फार मोठ्या योजनाबद्ध पद्धतीने त्या व्यक्तीची प्रतिमा निर्माण केली आणि तो निवडणुकीत निवडून यावा याच्याकरता तो माजी सैनिक आहे, तो देशाकरता लढणारा आहे असं वगैरे अनेक प्रकारे त्याची प्रसिद्धी करून जनमताला आपल्या बाजूने वळवलं आणि अखेर तो निवडून सुद्धा आला. त्या ही कल्पना अर्थात ही कादंबरी आहे आणि त्यावर निघालेला हा चित्रपट आहे. परंतु त्याच्यामध्ये एक घोषवाक्य होतो, हु इज द पॉवर बिहाइंड द मंचुरियन कॅन्डिडेट. कदाचित आता 1920 साली आणि 2016 साली झालेल्या अमेरिकन इलेक्शन मध्ये अशा प्रकारचा प्रश्न अनेक लोकांनी विचारलेला आहे की त्यात रशियाचा हात होता का चीनचा हात होता का मला माहित नाही, परंतु एखाद्या देशामधल्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीवर प्रभाव करण्याकरता अशा वेगवेगळ्या पद्धतीने जनमताचा वापर, जनमताचं विभाजन करणं, त्याला वेगळ्या विशिष्ट पद्धतीने प्रवाहित करणं याही करता वापर केला जातो. भारतामध्ये ओपिनियन पोल्सची काय अवस्था आहे आता आपण जाणून घेऊया. भारतामध्ये ओपिनियन पोल्स, जनमत संग्रह ही कल्पना 1980 पर्यंत नव्हतीच. 1980 मध्ये NDTV या नावाची एक संस्था जिथे की संचालक होते प्रणय रॉय यांनी या जनमत संग्रहाच्या संकल्पनेचा प्रथम वापर भारतात केला आणि 1980 पासून भारतात जनमत संग्रहाच्या संकल्पनेचा अधिकाधिक आणि अत्यंत कल्पकतेने वापर होऊ लागला. 1980 साली कोण निवडून येणार आहे, कोणते मुद्दे देशामध्ये महत्वाचे आहेत, निवडणुकीपूर्वीचे आणि निवडणुकीनंतरचे मुद्दे कोणते राहतील अशा अनेक गोष्टींना लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे जनमत संग्रह दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि इतर अनेक ठिकाणी घेण्यात आले. त्यांना खूप प्रसिद्धी देण्यात आली. त्याचा निश्चितपणे भारतीय जनमानसावर प्रभाव देखील झाला. भारतात या जनमत संग्रहाचा उपयोग सामान्यपणे काही प्रमुख दैनिकांनी, वर्तमानपत्रांनी आणि वृत्तपत्र समूहांनी खूपच प्रभावीपणे करून घेतला. इंडिया टुडे, आउटलुक, फ्रंटलाईन यासारख्या मासिकांनी तर जनमत संग्रह हा एक आपला आवडता आणि अत्यंत स्वतःची प्रसिद्धी वाढविण्याकरता आवश्यक असणारा एक भागच मानला. कितीतरी वर्तमानपत्रांनी जनमत संग्रह योग्य प्रकारे करावे याच्याकरता स्वतंत्र संस्था देखील स्थापन केल्या. जसा जसा जनमत संग्रहाबद्दल भारतामध्ये कुतूहल, चिकित्सा आणि आवड निर्माण होऊ लागली त्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या जनमत संग्रहाला चालनाच मिळाली. याच दरम्यान 1982 मध्ये भारतात प्रथमतः टेलिव्हिजनचा प्रभाव प्रसार झाला. 84-85 नंतर टेलिव्हिजन खाजगी सुद्धा झाला आणि त्याबरोबर प्रत्येक टेलिव्हिजन, दूरदर्शनच्या वाहिनीनी, प्रत्येक कंपनीनी आपापल्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे हे जनमत संग्रह प्रसारित करायला सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, दूरदर्शननी यात मध्ये सुरुवातीला प्रथमच पुढाकार घेतला आणि दूरदर्शननी
1996 साली पहिल्यांदा एक्झिट पोल निवडणुकीनंतर लोकांचा कल काय आहे हे प्रकाशित केलं, अर्थात ते तत्कालीन शासनाच्या फारच विरोधात जाणार असल्यामुळे त्यानंतर दूरदर्शनने अशा प्रकारचे एक्झिट पोल प्रकाशित करणं बंद केलं. ओपिनियन पोलचा भारतामध्ये मुख्यत्वे करून कोणता पक्ष निवडून येणार आहे, कोणता व्यक्ती निवडून येणार आहे, कोणत्या राजकीय पक्षाचं कोणत्या भागात प्राबल्य आहे एवढंच जाणून घेण्याकरता अजूनही उपयोग होत आहे. परंतु त्यासोबतच संवेदनशील मुद्दे कोणते आहेत, त्यांचा समाज मनावर, राजकारणावर, धोरणांवर काय प्रभाव होणार आहे, कोणती धोरणं राजकारणाने शासनाने तयार करताना जनमताचा कोणता घटक लक्षात घेतला पाहिजे याकरता मात्र आजही आपल्या देशात आवश्यक तसे आणि तितके चांगले जनमत संग्रह होत नाही आहेत. जनमत संग्रह हे जनतेची नाडी समजून घेण्याकरता आहे, परंतु मन तयार करण्याकरता सुद्धा आहे. केवळ निवडणुकीत कोण निवडून येणार आहे एवढाच जनमत संग्रहाचा संकुचित उद्देश असू शकत नाही, त्याही पेक्षा त्याचा वेगळा उद्देश असला पाहिजे, अधिक व्यापक असला पाहिजे, परंतु तसा तो राहिलेला नाही. प्रसार माध्यमांचा तर जनमत संग्रहामध्ये मोठा सहभाग आहे, मोठा वाटा आहे. त्यांच्या माध्यमातून शेकडो प्रकारचे जनमत संग्रह सातत्याने केले जातात. अगदी भारतामध्ये तर सट्टा बाजारात सुद्धा जनमत संग्रह केला जातो आणि कोणत्या पक्षाचा भाव काय आहे हे देखील सांगितलं जातं. परंतु असं करीत असताना ही प्रसार माध्यमं बरेच वेळा पूर्वग्रह दूषित पद्धतीने देखील कार्य करतात असा अनेकांचा अनुभव आहे. कधी कधी आपल्याला अधिक जाहिराती जो पक्ष देईल त्याच्याच विचारांचा प्रसार करायचा, त्याला ऍडव्हर्टायझिंग बायस म्हणतात. तर कधी कधी एखाद्या राजकीय पक्षाशी एखाद्या कंपनीचा संबंध असतो, एखाद्या उद्योग समूहाचा संबंध असतो, मग त्या पक्षाचा प्रचार केला तर हा पक्ष निवडून आल्यामुळे आपल्या उद्योग समूहाला लाभ होईल याच्याही करता प्रयत्न केले जातात, त्याला आपण कार्पोरेट बायस असं म्हणतो. कधी कधी आपण एखाद्या विशिष्ट राजकीय प्रचाराचे विशिष्ट राजकीय विचारसरणीचा प्रचार करायचा आहे, मग तो समाजवाद असेल किंवा भांडवलवाद असेल, मग त्याच्याकरता हवं तसं काहीतरी लिहून त्या विचारधरणीला जो पक्ष समर्थन करेल त्याचाच विजय होईल असं भाकीत करायचं, असाही प्रकार काही वृत्तपत्र आणखी प्रसारवाहिन्या करतात. तर कधी कधी केवळ लोकांच्या मनात चिकित्सा निर्माण व्हावी, लोकांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावं, लोकांच्या भावना तीव्र व्हाव्यात आणि त्या तीव्र भावनांच्या माध्यमातून विशिष्ट विचारसरणी विशिष्ट पक्ष यांना पुढे आणण्याकरता प्रयत्न करावा या पद्धतीचाही प्रयत्न केला जातो. सेन्सेशनल संवेदनशील असे मुद्दे सातत्याने लोकांपुढे मांडायचे आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून लोकांना विशिष्ट पक्षाकरता, विशिष्ट व्यक्तीकरता, विशिष्ट विचारांकरता प्रवृत्त करायचं याही करता आपल्या देशामध्ये जनमत संग्रहाचा वापर केला जातो. जनमत संग्रहावर कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत, विशेषतः वन पर्सन नो वोट हे पुस्तक तर फारच वाचण्यासारखं आहे. द इल्युजन ऑफ पब्लिक ओपिनियन यासारख्या पुस्तकातून जनमत संग्रहाचे दोष आणि फायदेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामध्ये सुद्धा सिटीझन राज यासारखं फारच उत्तम पुस्तक एका लेखकाने लिहिलं आहे. तर द अनडॉक्युमेंटेड वंडर मेकिंग ऑफ ग्रेट इंडियन इलेक्शन हे पुस्तक केवळ वाचनीयच नाही, केवळ वैचारिकच नाही तर विनोदी सुद्धा आहे. अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती झाली आहे. एका विशिष्ट प्रकारच्या जनमत संग्रहाबद्दल सांगून आता थांबतो. अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाला निवडणुकीत निवडून यायचं होतं, परंतु आपण काहीतरी मुखी कामगिरी केली आहे असं दाखविल्याशिवाय आपल्याला लोक निवडून देणार नाही याच्याकरता त्यांनी एक नवीनच मोहीम त्याच्या सल्लागारांनी आखली की अमेरिकन अंतराळयान प्रथमत एका ग्रहावर पोहोचलेला आहे आणि तिथून काहीतरी नवीन वस्तू आणणार आहे. या मोहिमेचा जनमानसावर मोठा प्रभाव झाला. स्वाभाविकपणे तो उमेदवार निवडूनही आला असता, पण त्याचं दुर्दैव की त्यातलं सत्य लक्षात आलं. निवडणुकींचा प्रचार माध्यमांचा मोहिमांचा कसा वापर केला जातो यावर अनेक चित्रपट निघाले आहेत. द पार्टी इज ओव्हर, कॅप्रिकॉन वन, इन द लाईन ऑफ फायर यासारख्या अनेक चित्रपटांमधून जनमत संग्रहाचे फायदे, तोटे, दोष, परिणाम आणि संभाव्य लाभ याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं भाष्यही केलं आहे. समाजाने याकडे जागरूकपणे पाहिलं पाहिजे. जनमत संग्रह हा आपल्या मतांचा संग्रह आहे, आपल्या विचारांचा संग्रह आहे, ते आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे. त्यातून आपली खरी मतं व्यक्त झाली तर कदाचित समाजाला न्याय मिळू शकेल, शासनाला दिशा मिळू शकेल, देशाला नवीन प्रवाह मिळू शकेल. ही केवळ गंमत नाही आहे, ही केवळ मनोरंजनाकरता आखलेला एक कार्यक्रम नाही आहे. आपला वेळ चांगला जावा याच्याकरता लोकांनी किंवा प्रसार माध्यमांनी केलेली एक मोठी खेळी आहे असंही नाही. राजकीय नेत्यांच्या स्वार्थाकरता असणारी एक मोहीम आहे असंही नाही. त्याहीपेक्षा काहीतरी महत्वाचं, संवेदनशील आणि उपयुक्त याच्यामध्ये आहे. हे काय आहे हे आपण समजून घेतलं आणि जागरूकपणे जनमत संग्रहाचा विचार केला तर त्यातून आपल्या भावना तर व्यक्त होतीलच, पण समाजाला दिशाही मिळू शकेल, नेतृत्वाला दिशा मिळेल, देश पुढे जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. संजय साहेब फार सुंदर झालं लेक्चर नेहमीप्रमाणे. परंतु एक सेकंड हा प्लीज.
एक सेकंड प्लीज. हो हो हाँ बोला. फार सुंदर लेक्चर झालं, नेहमीप्रमाणे अफलातूनच झालं, परंतु सध्या भारताची परिस्थिती काय हे सुद्धा आपण त्याच्यात आलंच आहे, तुम्ही सांगितलंय, पण बंगालमध्ये काय होणार हे आपण टाळलं सांगायचं. मला वाटतं मला राजकारणाबद्दल फारसं काही आकलनच नाही आहे माझं, आणि त्याच्यामुळे माझी उपयोगाची नाही आहे. नाही नाही तुम्ही मजा म्हणून विचारलं. नाही नाही तुम्ही, मी मजा म्हणूनच विचारलं, परंतु फार सुंदर लेक्चर, म्हणजे अगदी ऐकण्यासारखं, भगवद्गीता ऐकल्यासारखं वाटलं. राजकीय व्यवस्था कशी चालते किंवा राजकारणाचे काय रंग आहेत आणि राजकीय पक्षांची धोरणं काय आहेत त्याच्याबद्दल मी सारसं सहसा वाचत सुद्धा नाही, आणि त्यामुळे मला त्याचं आकलन नाही. ज्वलंत मी ठाकूर बोलतोय. हा बोला सर. मी एक पुस्तक भाषांतरित केलं आहे, द लाउडेस्ट व्हॉइस इन द रूम, गॅब्रियल शेरमन या पत्रकाराने. फॉक्स हे जे अमेरिकेचं टीव्ही चॅनल आहे, फॉक्स त्याचे सर्व सर्व रॉजर एल्स यांनी मत जनमत चाचणी आणि लोकांचं कौल आणि संभाव्य राष्ट्रपतीचं प्रेझेंटेशन याच्यावर एवढी मेहनत केली आणि त्याचा कसा परिणाम अमेरिकन जनतेवर झाला, फार सुंदर पुस्तक आहे. दुर्दैवाने अजून ते प्रकाशित झालेलं नाही, परंतु या आपण ज्या सांगितलं त्या सर्व मुद्द्यांचा त्याच्यामध्ये मी साम दाम भेद इव्हन महिलांचा वापर अनेक गोष्टी, फार रंजक पुस्तक आहे. आणि मला वाटतं ते जर प्रकाशित झालं तर या विषयावर अजून थोडस रंगत वाढेल लोकांची. ठाकूर सर तुमचं अभिनंदन, आणि तुमचं पुस्तक लवकरच वाचायला मिळेल अशी आशा करतो आणि सगळ्यांना वाचायला मिळेल अशी इच्छा ठेवतो, आणि अशा प्रकारची पुस्तकं आपण अधिकाधिक लावी. तुमचं प्रत्येकच पुस्तक वाचनीय असतं, त्याच्यात काही संशय नाही. थँक्यू. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? हा मी जोशी बोलतोय. हा बोला सर. अभ्यासपूर्ण भाषण वाटलं आपलं, फार अभ्यास पूर्ण केलेलं वाटलं आम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सो आणखीन कुणाला काही विचारत असेल तर थांबतो. धन्यवाद. हा पुढचं व्याख्यान जे आहे ते आपले सण आणि त्याचे औचित्य या विषयावर आहे. आपले सण, त्याचं औचित्य आणि महत्व, ते बहुतेक या शुक्रवारी होईल, तर आपण सर्वांनी कृपा करून त्याचा लाभ घ्यावा. पुढचं लेक्चर शुक्रवारी 5 वाजता.